नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर लॉजिकल रिझनिंगमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, म्हणून आज आपण आणखीन काही क्वेश्चन्स या टॉपिकवर सॉल्व करूयात. तर फर्स्ट क्वेश्चन पहा, नगीना इज टॉलर दॅन पुष्पा बट नॉट ॲज टॉल ॲज मनीष, रीमा इज टॉलर दॅन नमिता बट नॉट ॲज टॉल ॲज पुष्पा, हू अमंग देम इज द टॉलेस्ट. तर आता इथे पहा, आपल्याला काय विचारलेलं आहे, तर नगीना ही पुष्पापेक्षा उंच आहे म्हणलेलं आहे, परंतु ती मनीष इतकी उंच नाही आहे. तर आता हे कंपॅरिझन बेस्ड क्वेश्चन आहे, तर पहा आपण कसं सॉल्व करायचं. तर आपण हे टॉलर दॅनचं ॲरोने आपण शो करूयात. नगीना इज टॉलर दॅन पुष्पा, पुष्पापेक्षा ती उंच आहे, म्हणजे पुष्पाची हाईट तिच्यापेक्षा कमी आहे, हे आपण असं ॲरोने शो करूयात. बट नॉट ॲज टॉल ॲज मनीष, म्हणजे नगीना ही मनीष इतकी उंच नाही आहे, म्हणजे तो मनीष नगीनापेक्षा साहजिकच उंच असणार. तर हे आरो आपण थोडंसं खाली घेऊयात, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. रीमा इज टॉलर दॅन नमिता बट नॉट ॲज टॉल ॲज पुष्पा, म्हणजेच पहा, रीमा ही नमितापेक्षा उंच आहे, परंतु पुष्पा इतकी उंच नाही असं म्हणलेलं आहे, म्हणजे पुष्पापेक्षा तिचं ॲरो खाली येणार रीमाचा. हे रीमाचा ॲरो. टॉलर दॅन नमिता, म्हणजे नमिता ही तिच्यापेक्षा हाईट कमी आहे नमिताची. आता क्वेश्चन काय विचारलेलं आपल्याला, हू अमंग देम इज द टॉलेस्ट. तर आता ॲरोवरून आपल्याला लक्षात आलं की सगळ्यात उंच कोण आहे, मनीष. आपण ऑप्शनमधून मनीषला टिक करायचं, मनीष या ऑप्शनलाच आपण टिक करायचं. तर ह्याच्या ॲरोनी शो केल्यामुळे आपल्याला पटकन याचं ॲन्सर मिळालं. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. राज गॉट मोर मार्क्स दॅन राहुल, मीना गॉट मोर मार्क्स दॅन राज बट लेस दॅन रूपा, गीता गॉट लेस मार्क्स दॅन राहुल, हू गॉट द लोएस्ट मार्क. तर पहा इथे मार्क्सवर आता हे क्वेश्चन विचारलेलं आपल्याला. राज गॉट मोर मार्क्स दॅन राहुल, तर आता मोर मार्क्स दाखवण्यासाठी आपण हे लेस दॅन ग्रेटर दॅन चिन्हाचा यूज करूयात. मोर मार्क्स दॅन राहुल, म्हणजे राहुलला राजपेक्षा कमी मार्क आहेत. मीना गॉट मोर मार्क्स दॅन राज, तर मीनाला राजपेक्षा जास्त मार्क, म्हणजे राजला मीनापेक्षा कमी मार्क आहेत असा याचा अर्थ झाला. बट लेस दॅन रूपा, रूपापेक्षा तिला मार्क कमी आहेत, म्हणजे मीनाला रूपापेक्षा कमी, म्हणजे रूपाला जास्त मार्क आहेत मीनापेक्षा. आलं लक्षात मुलांना. गीता गॉट लेस मार्क्स दॅन राहुल, आता गीताला राहुलपेक्षा कमी मार्क आहेत. तर आता क्वेश्चन काय विचारलेलं आहे आपल्याला, हू गॉट द लोएस्ट मार्क. तर इथे गीताला सगळ्यात कमी मार्क पडलेलं दिसतं आहे आपल्याला. मग ॲन्सर काय आलं आपलं, गीता. मुलांनो, हा स्टेटमेंट आणि कन्क्लुजनवर बेस्ड क्वेश्चन आहे. तर स्टेटमेंट म्हणजे काय, विधान. तर इथे दिलेलं आपल्याला जे माहिती दिलेली असते त्याला आपल्याला सत्य मानायचं आहे, आणि त्याच्यावरून हे कन्क्लुजन तिथे दिलेले असतात दोन, आणि त्या दोन कन्क्लुजनपैकी कोणतं कन्क्लुजन त्याला योग्य जुळतं आहे ते दिलेल्या स्टेटमेंटशी, ते आपल्याला ऑप्शनमधून शोधायचं आहे. तर इथे पहा, तीन स्टेटमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत आणि त्यावरून इथे दोन कन्क्लुजन काढलेले आहेत. आणि ते क्वेश्चन काय विचारलेलं आपल्याला, विच कन्क्लुजन इज करेक्ट, आणि ऑप्शनमधून आपल्याला तो करेक्ट ऑप्शन शोधायचा आहे. तर पहा आपण हे कसं सॉल्व करायचं. ऑल फिशेस आर बर्ड्स, आता ऑल द फिशेस म्हणजे सगळे फिशेस काय आहेत, बर्ड्स आहेत. हा झाला फिशेसचा सर्कल आणि हा बर्ड्सचा सर्कल. तर असं आपण डायग्रॅमॅटिकली आपण समजून घेऊयात आधी ते सेंटेन्स. ऑल द फिशेस आर बर्ड्स, सगळे फिशेस हे बर्ड्स आहेत. हा बर्ड्सचा सर्कल, त्याच्यामध्ये सगळे फिशेस आले कारण त्यांनी सांगितलं आपल्याला की ऑल द फिशेस आर बर्ड्स. नेक्स्ट सेंटेन्स पहा, ऑल द बर्ड्स आर रॅट्स. तर पहा समजून घ्या मुलांना, ऑल द बर्ड्स आर हे रॅट्स आहेत, हो ना. मग रॅट्सचा हा सर्कल बाहेरचा आणि त्याच्यामध्ये हे बर्ड्स आले. आणि द थर्ड सेंटेन्स पहा, ऑल द रॅट्स आर काऊज, तर सगळे रॅट्स हे काय आहेत, काऊज आहेत. मग हा काऊजचा बाहेरचा सर्कल, त्याच्यामध्ये ते रॅट्स येणार, हो ना. तर असं आपण हे दाखवलं. तर पहा, ऑल द फिशेस आर बर्ड्स, सगळे फिशेस हे बर्ड्स आहेत म्हणून ते बर्ड्समध्ये आले. ऑल द बर्ड्स आर रॅट्स म्हणून ते रॅट्सच्या सर्कलमध्ये आले, हो ना. आणि ऑल द रॅट्स आर काऊज म्हणून ते काऊजच्या सर्कलमध्ये आले. तर आता कन्क्लुजन पाहूयात आपण. ऑल बर्ड्स आर काऊज, सगळे बर्ड्स आता काऊज आहेत का, हो, कारण ते आता कारण ते काऊजच्या सर्कलमध्ये आलेले आहेत. मग ते फर्स्ट सेंटेन्स करेक्ट आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा, ऑल द रॅट्स आर फिशेस, ऑल द रॅट्स
आर फिशेस, मग रॅट्स फिशेसमध्ये आलेला आहे का? नाही आहे. म्हणून ऑल द रॅट्स आर फिशेस हे कन्क्लुजन करेक्ट नाही आहे. फक्त आपलं फर्स्ट सेंटेन्स फॉलो करता याला, विच कन्क्लुजन इज करेक्ट फर्स्ट, म्हणून ए ऑप्शन आपलं हे करेक्ट असणार. लक्षात आलं का मुलांना? तर आणखीन एकदा आपण हे समजून घेऊयात. तर इथं स्टेटमेंट आणि कन्क्लुजन अशा अशा प्रकारचे हे क्वेश्चन आहे. स्टेटमेंट दिलेलं असतं त्यालाच आपल्याला सत्य मानायचं, आणि त्याच्यावरून निघणारे कन्क्लुजन त्याला जुळतात की नाही ते आपल्याला पाहायचं आहे, आणि त्याच्यावरून आपल्याला ॲन्सर्सला टिक करायचं आहे. ऑल द फिशेस हे बर्ड्स आहेत, सगळे फिशेस बर्ड्स आहेत, सगळे बर्ड्स रॅट्स आहेत, सगळे रॅट्स काऊज आहेत. मग कन्क्लुजन काय आलं आपलं? ऑल द बर्ड्स आर काऊज. सगळे बर्ड्स काऊज आहेत का? हो, कारण ते काऊजच्या सर्कलमध्ये आहेत ना बर्ड्स, हो की नाही? काऊजच्या सर्कलमध्ये बर्ड्स आलेला आहे, आलं ना. मग आता नेक्स्ट सेंटेन्स काय? ऑल द रॅट्स आर फिशेस. रॅट्स हे फिशेसच्या सर्कलमध्ये आहे का? नाही, तर ते काऊजच्या सर्कलमध्ये आहे, हो ना. म्हणून हे सेकंड कन्क्लुजन मॅच करत नाही आहे, फक्त फर्स्ट कन्क्लुजन आपलं मॅच करतं आहे, म्हणून आपण ऑप्शन एला टिक केलेलं आहे. तर अशा प्रकारचं क्वचितच क्वेश्चन तुमच्या एक्झाममध्ये येतात, पण तरी देखील तुम्ही हे समजून घ्या. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, आपण लास्ट क्वेश्चन पाहूयात. विच इज द करेक्ट टाईम टू शो हाफ पास्ट थ्री? तर ऑप्शन पहा, 3:15, 3:20, 3:30 और 2:50. तर आता हाफ पास्ट थ्री म्हणजे किती? हाफ पास्ट थ्री म्हणजे 3:30. 3:30 आपण हाफ पास्ट थ्री म्हणतो. मग ऑप्शन कोणतं आपलं करेक्ट असणार? सी. तर आता आपण व्यवस्थित हे क्लॉकचं टायमिंगचं टर्मिनॉलॉजी समजून घेऊयात. तर आधी क्लॉक पहा, हे 12, 3, 6, 9, 10, 11, 1, 2, 4, 5, 7 आणि 8. तर आता हाफ पास्ट थ्री म्हणल्यानंतर किती येणार? हा आवर हँड इथे असणार, आणि हा मिनिट हँड सिक्सवर येणार. मग 3:30 आपण हाफ पास्ट थ्री का म्हणतो? कारण 1 आवर इज इक्वल टू किती असतं? 60 मिनिट्स. मग 60चा हाफ किती झालं? 30 मिनिट्स, हो ना. 60चा हाफ झालं 30 मिनिट्स. मग हाफ आवरला 30 मिनिट, म्हणजे हाफ पास्ट थ्री म्हणजे 3:30 असं. मग ज्या वेळेस क्वार्टर टू थ्री आपण कसं दाखवतो? 2:45 क्वार्टर टू थ्री म्हणतात. क्वार्टर टू थ्री म्हणजे काय? की 3 वाजायला, तर क्वार्टर टू थ्री म्हणजेच काय? 3 वाजायला 15 मिनिटं कमी. इज इक्वल टू 60 मिनिट्स. 60 - 45 केलं तर किती येणार आन्सर? 15 मिनिट्स. मग क्वार्टर टू थ्री म्हणजे 2:45 आपण काय म्हणतो? क्वार्टर टू थ्री असं म्हणतो. कारण ज्या वेळेस आवर हँड 2 आणि 3 असतो, 3:45 म्हणजेच असं. तर हे काय आहे? क्वार्टर टू थ्री. हे 15 मिनिटात तर आवर हँड इथं सरकून 3 येतो, करेक्ट. मग आता हे काय बनतं? मग परत राईट अँगल बनतं. मग क्वार्टर टू थ्री म्हणजे 2:45 आपण क्वार्टर टू थ्री म्हणतो. क्वार्टर पास्ट, तसेच क्वार्टर पास्ट थ्री म्हणजे 3:15, 3:15. त्याला आपण क्वार्टर पास्ट थ्री असे म्हणतो. तर अशा प्रकारे हे क्वार्टर टू थ्री, क्वार्टर पास्ट थ्री, हाफ पास्ट थ्री, ह्याचे सगळे क्लॉकची टर्मिनॉलॉजी आपल्याला माहीत असायला हवं, तर आपल्याला ह्याचे क्वेश्चन्स इझी जातात. 1 आवर इज इक्वल टू 60 मिनिट्स, आणि 1 मिनिट इज इक्वल टू किती असतं मुलांना? 60 सेकंड. मग 1 आवरचं कन्वर्शन सेकंडमध्ये कसं करणार आपण? 60 मिनिट्स मल्टिप्लाइड बाय 60 सेकंड इज इक्वल टू 3600 सेकंड. तर हे सगळे कन्वर्जन आपल्याला यायला हवं, तर आपल्याला हे क्लॉकचे गणित व्यवस्थित येतात. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इथेच थांबूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलेलं जर समजलं असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.